एक ब्रेकिंग न्यूज येते आहे कोल्हापूरवरून. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात दोन घरांना आग लागलेली आहे. जय भवानी गल्लीतील ही घटना आहे. या ठिकाणी दोन घरांना आग लागली आहे. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये दोन घरांना आग लागली आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. जय भवानी गल्लीतील ही घटना आहे. या ठिकाणी दोन घरांना आग लागली आहे. तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. एक ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापूरवरून. कोल्हापूरमध्ये दोन घरांना आग लागली आहे. तर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या जय भवानी गल्लीतील ही घटना आहे. या ठिकाणी दोन घरांना आग लागलेली आहे. आपण पाहू शकतो ही दृश्य. या ठिकाणी कशा प्रकारे भीषण आगीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल, कोल्हापूरमध्ये दोन घरांना आग लागलेली आहे, त्या ठिकाणी सध्या स्थिती कशी आहे? फराळ कसबा वावड्यातील या भरवस्तीत जी आग लागलेली आहे, ही दोन घरं मधुकर राणे आणि सिद्धार्थ शिंदे यांची आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर ती चटकन भडकली गेली, त्यामुळं घरातले प्रापंचिक साहित्य ते बाहेर काढायला वेळ मिळाला नाही, त्यामुळं मोठ्या प्रमाणात हे प्रापंचिक साहित्याचं नुकसान या ठिकाणी झालं. अग्निशामक दलाला याबाबतची माहिती कळवल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्याचे तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले. सध्या आग नियंत्रणात आले, मात्र जे आहे ते मोठं नुकसान या दोन कुटुंबियांचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ज्ञानेश्वर, तर या ठिकाणची जी आगीची भीषणता आहे ती किती आहे? कारण सध्या तर ही आग आटोक्यात आलेली आहे, नियंत्रणात आहे, मात्र किती नुकसान झालं यामध्ये? यामध्ये मोठं नुकसान झालेलं, कारण भरवस्तीत ही आग लागली होती आणि ते आग नियंत्रणात आणणं सगळ्यात महत्वाचं काम होतं, कारण आजूबाजूच्या घरांना सुद्धा ती आग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशामक विभागानं पहिला जे आहे ते सुरुवातीला बाकीचे जे घर आहे ते घरातले आजूबाजूचे साहित्य बाजूला केलं आणि या घरातल्या आग नियंत्रणावरती लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याच पद्धतीने ही आग सध्या नियंत्रणात आणलेली आहे. मात्र प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं ज्ञानेश्वर, तर ही नेमकी आग कधी लागली आणि शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र कशामुळे लागली ही आग? सुमारे तासाभरापूर्वी ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येते, मात्र याबाबतची नेमकी माहिती आहे ते अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर एकूणच कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील दोन घरांना भीषण आग लागली होती. तर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्यात आणि सध्या ही आग नियंत्रणात आहे.